आता बातमी आहे पंकजा मुंडेंची। बारामतीत लक्ष न घालता पवार बीड मध्ये शून्य जागा आहेत तिथे लक्ष घालतायत। पवारांनी स्वतःच्या जिल्ह्यात लक्ष घालावं म्हणजे एखादी जागा तरी वाढेल अशा शब्दात पंकजा मुंडेंनी शरद पवारांवर तोफ डागली। तसेच पश्चिम महाराष्ट्रासारखा बीड जिल्हा आता स्वतःचं नेतृत्व सांभाळायला सक्षम आहे असा खणखणीत टोलाही लगावलाय। उद्या परळीत पंतप्रधान यांच्या सभेच्या अनुषंगानं माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे बोलत होत्या, पाहूयात। मला वाटतं बीड जिल्ह्याचे लोक फार पोळे आहेत, खूपच निष्पाप आहेत आणि त्यांच्या मनामध्ये कुठली तरी भीती निर्माण करणं, कोणता तरी वाद निर्माण करणं सोपं की काय असं वाटायला लागलंय बाहेरच्या लोकांना। तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात, तर बारामतीची जागा आणि भरणींची जागा वगळता कोणतीही जागा त्यांच्या ताब्यात नाही, तरी पण त्यांचं लक्ष शून्य जागा असणाऱ्या बीड जिल्ह्याकडे आहे। म्हणजे किती वाईट आहे, त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यात लक्ष दिलं तर एखादी जागा तिथे वाढेल, पण इथे काही शाश्वती नाही, कारण त्यांनी माझ्या बीड जिल्ह्याला राजकारणाच्या शिवाय काहीच दिलं नाही, विकासाची कवडी पण नाही। आम्ही दिलंय मराठा आरक्षणाचा निर्णय, आम्ही दिलाय धनगरांना सवलती दिल्या आहेत, आदिवासीच्या शाश्वत विकास दिलाय, रस्ते केले, नॅशनल हायवे केले, पाण्याच्या योजना केल्या, पीक विमा दिलाय, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली, कर्जमाफी दिली, का म्हणून लोकांनी भाषण ऐकायचं तुमचं? तुम्ही माझ्या बीड जिल्ह्याला साथ घालायचीच काय गरज आहे? आज बीड जिल्ह्यातला कोणत्याही समाज आणि जातीचा माणूस असेल त्याचा विकास ही पूर्णपणे आमची जबाबदारी, आम्ही ते निभावणार। जर त्यांना बीड जिल्ह्यावर प्रेम होतं तर किमान एखादा प्रोजेक्ट बीड जिल्ह्यात द्यायचा होता, किमान एखादा रस्ता बीड जिल्ह्यात द्यायचा होता। त्यांच्या आता सगळी सत्ता होती, देशाचे कृषीमंत्री होते, त्यांनी बीड जिल्ह्याला एक बंधारा तरी बांधला का? बीड जिल्ह्याच्या लोकांना का हात मारणार ते मतदानासाठी? कारण ते निष्पाप आहेत, ते भोळे आहेत, गरीब आहेत, दुष्काळी आहेत, म्हणून त्यांच्या मनामध्ये भीती, जात पात ह्या गोष्टींचं बीजारोपण केलं। मला वाटतं आता पश्चिम महाराष्ट्रासारखं बीड जिल्हा आपलं आपलं नेतृत्व सांभाळायला सक्षम झालं। विरोधक काही म्हणले की बघा मी किती मोठा झालो आहे, मला वाजवायला प्रधानमंत्री आणले, तर त्यांना हे असं म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टींचा भास होतो ना जेव्हा, तसं त्याचं झालेलं आहे त्यांचं, त्यामुळं तसं काही चिंता असण्याचं कारण नाही आहे। उलट मला वाटतं की हे किती आशीर्वाद आहे, लोकसभेमध्ये प्रधानमंत्री आले नव्हते, कोणताही राष्ट्रीय नेता माझ्याकडे सभा घ्यायला मी बोलवलं नव्हतं, आत्ताही प्रधानमंत्री येत आहेत, याचं मला वाटतं हे फार मोठं भाग्य आहे बीड जिल्ह्याचं, कारण प्रधानमंत्र्यांचं इथे येणं हे बीड जिल्ह्याच्या भविष्याला खूप चांगली दिशा देऊ शकतं। मागच्या वेळी ते आले तेव्हा त्यांनी रेल्वेचा शब्द दिला आणि त्यांनी 1-3 महिन्यामध्ये रेल्वेला 2800 कोटी रुपयाचा SPV मंजूर केला। आता सुद्धा जेव्हा प्रधानमंत्री इथे येते, मला वाटतं बीड जिल्ह्याच्या अनेक अडचणींना निवारण करू शकतील आणि भविष्य बीड जिल्ह्याचं कसं असेल याच्याबद्दलची दिशा ठरवू शकतील।